नेपाल हॉस्पिटल फराडी पुणे। मी आज स्तनपानाचे फायदे या विषयावर बोलणार आहे। जसे की आपण सगळे जाणता की ऑगस्टचा पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान आठवडा म्हणून आपण साजरा करत आहोत। यामध्ये बरेच पालक विचारतात की स्तनपान कधी सुरू करायला पाहिजे। नॉर्मल डिलिव्हरी असेल तर जेवढ्या लवकर सुरू करता येईल तेवढ्या लवकर सुरू करायला पाहिजे। जर सिझेरियन सेक्शन असेल तरीही लवकरात लवकर म्हणजे 4 तासाच्या आत सुरू करायला पाहिजे। कारण जेव्हा आपण बाळ आईकडे देतो त्यामुळे स्किन टू स्किन टचमुळे बाळाचे तापमान नॉर्मल राहायला मदत होते, तसेच बाळ आणि आईमध्ये भावनिक नाते तयार होते आणि फिडिंगसाठी इम्प्रूव्हमेंट होते। बाळाला जे फर्स्ट आपण आईचं स्तनपान करतो त्याला आपण कोलेस्ट्रॉल किंवा चीक म्हणतो। त्याच्यामध्ये प्रतिकार क्षमता असणारे घटक खूप असतात, जसे की अँटीबॉडीज जे बाळांच्या संसर्गजन्य रोग जसं की डायरिया आहे, निमोनिया आहे, परत परत कान फुटणे किंवा ॲलर्जीज, ॲटोपिक एक्झेम याच्यापासून बचाव करण्यास खूप महत्त्वाचे असते। म्हणूनच तर म्हणतात की बाळाचे दूध हेच पहिले वॅक्सिन आहे, आईचे दूध हेच बाळासाठी पहिले वॅक्सिन आहे। तर हे कधीपर्यंत करायचं, बरेच पालक विचारतात की कधीपर्यंत। आपण सांगतो की एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग 6 महिन्यापर्यंत तरी करायला पाहिजे। कारण बाळाच्या मेंदू आणि शरीराच्या वाढीसाठी सगळे जे घटक असतात प्रोटीन कार्बोहायड्रेट फॅट हे आईच्या दुधामध्येच असतात। त्यामुळे आणि युनिसेफ जागतिक आरोग्य संघटना सांगते की 2 वर्षापर्यंत फीडिंग करायला पाहिजे। एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग 6 महिन्यापर्यंत तरी व्हायलाच पाहिजे। आईच्या दुधामधले जे घटक असतात प्रोटीन कार्बोहायड्रेट फॅट हे सगळे पचायला खूप सोपे असतात। त्याच्यामुळे काय होतं की आतड्यांची इम्युनिटी खूप वाढते, आतडे स्ट्रॉंग होतात आणि पोषण तत्व असे पाहिजे दुसरे घटक असतात नॉन मिनरल्स ज्याची ऑस्मोलिटी कमी असते त्याच्यामुळे किडनीला इजा होत नाही। जसे की काउजमिल्कमुळे बऱ्याच वेळा काउजमिल्क प्रोटीन ॲलर्जी किंवा रिनल डॅमेजेस होतात तसे होत नाही। तसेच हे पचायला खूप सोपे असते, नॉर्मल टेम्परेचर आणि स्वस्त आहे, घरीच अवेलेबल असते ॲज कम्पेअर टू काऊ मिल्क बॉटल फीडिंग फॉर्म्युला याचे खूप खर्च येतो। तर हे आईचे दूध हे सगळ्यात बेस्ट आहे। युनिसेफ किंवा जागतिक संघटनेने असा अभ्यास पण केलेला आहे की बाळाचे आय क्यू हा ज्या बाळांना स्तनपान मिळाले आहे त्यांचा आय क्यू हा 8% जास्त असतो ज्यांना स्तनपान मिळालेलं नाही आहे। तसेच बाळाचे अजूनही मदर फीडिंगचे भरपूर फायदे आहेत। याच्यामध्ये जे घटक असतात त्याच्यामुळे मी आता सांगितलं की न्यूमोनिया डायरिया ॲलर्जी सुद्धा कमी होतात। तर बाळा याच्याशिवाय आईला काय फायदा होतो, आईचा जेव्हा आपण डिलिव्हरी नंतर गर्भाशय अंकुचन पावते किंवा त्याला आपण अंकुचन पावते व रक्तस्राव कमी होतो याच्यासाठी स्तनपानाचा मदत होते। रक्तस्राव कमी होतो आणि ॲनिमिया किंवा हिमोग्लोबिन कमी होण्याची शक्यता पण कमी असते। स्तनपान एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग फ्रिक्वेंटली ब्रेस्ट फीडिंग केल्यामुळे मदरचं पोस्टमॉर्टम डिप्रेशन कमी होते। मदरला किंवा आईला स्तनपानामुळे स्तनाचे किंवा गर्भाशयाचे कर्करोग होण्याची पण शक्यता फार कमी असते। तसेच वजन आईचे वजन हे कंट्रोलमध्ये राहते। याच्याशिवाय मदर फीडिंगमुळे एक्सक्लुझिव्ह मदर फीडिंग जे होत बाळांना होतं त्याच्यामुळे ॲज अ कॉन्ट्रासेप्शन म्हणून सुद्धा मदत होऊ शकते। आता हे जे लॉंग टर्म फायदे आहेत बाळासाठी त्याच्यामध्ये असा अभ्यासानुसार असं आहे की ज्यांना स्तनपान मिळायला आहे त्यांच्यामध्ये ओबेसिटी त्यांच्यामध्ये ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता कमी असते। तसेच आईलाही तोच फायदा होतो की ज्यांनी एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग दिलेलं आहे त्यांच्यामध्ये सुद्धा ब्लड प्रेशर किंवा कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता कमी असते। तर दोन्ही आई आणि बाळांना याची मदत होते। म्हणूनच म्हणतात की आईचे दूध हे अमृतासारखे आहे। तर आपण हा जागतिक आठवडा दिन साजरा करतोय त्याची थीम अशी आहे की सेट अप फॉर ब्रेस्ट फीडिंग एज्युकेट अँड सपोर्ट। तर स्तनपानाचे हे जे फायदे आहेत ते आपण आपल्या फॅमिली आणि मित्रांसोबत शेअर करून जास्तीत जास्त स्तनपानाला प्रमोट करावे अशी माझी विनंती आहे। धन्यवाद।